एकदा काय झालं, राजू उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आसाममध्ये कॅम्पसाठी गेला होता. कॅम्पनंतर राजू आता त्याच्या घरी आला होता. घरी आल्यानंतर राजू त्याच्या आईला शिबिरामध्ये ज्या काही गमती जमती झाल्या त्या सांगत होता. राजू आईला सांगत होता, आई मी ज्या कॅम्पमध्ये गेलो होतो ना, तिथे सर्व मुले ही भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमधून आली होती. राजू त्याच्या आईला सांगत होता, आई आणि तुला माहिती आहे का ग, मी जिथे गेलो होतो ना तिथे आपल्या घरांसारखी घरे नव्हतीच मुळी, अगदी वेगळीच घरे होती. त्यानंतर राजूची आई राजूला विचारते, अरे मग कसली घरं होती बरं तिथे? राजू आईला सांगतो, तिथे की नाही बांबूंवर जमिनीपासून थोडी वर घरे बांधली होती आणि ती सर्व घरे फक्त बांबूंचाच वापर करून बांधली होती. त्यानंतर आई राजूला म्हणते, राजू का बरं ते लोक अशी घरं बांधत असतील, सांग बरं. राजू आईला सांगतो, आई तिथे की नाही सतत पाऊस पडत असतो व त्यामुळे तेथे वारंवार पूर येत असतात आणि घरात पाणी जाऊ नये म्हणून तेथील घरे ही जमिनीपासून थोड्या उंचावर बांबूवर बांधली जातात. आई आमच्या शिबिरामध्ये लीना नावाची सुद्धा एक मुलगी आली होती आणि ती मनाली या थंड हवेच्या ठिकाणाहून आली होती. ती सांगत होती, त्यांच्याकडे घरे ही लाकडाचाच वापर करून बांधली जातात कारण त्यांच्याकडे खूपच थंड वातावरण असते, त्यामुळे लाकडाच्या घरात त्यांना छान उबदार वाटत. अजून की नाही आई, राजस्थानहून देखील एक मुलगा आला होता, काय बरं नाव होतं त्याच, आठवलं, चतुर. आई चतुर सांगत होता, त्यांच्या राजस्थानमध्ये खूप गरमी असते त्यामुळं थंड वाटण्यासाठी त्यांच्याकडे मातीचीच घरं बांधतात आणि त्या घराच्या भिंतींवर खूप छान असे नक्षीकाम देखील केलेले असते. त्यानंतर राजूची आई राजूला विचारते, राजू तुला नाही का कोणी विचारलं तुझं घर कसं आहे ते? तेव्हा राजू आईला म्हणतो, हो विचारलं की, आणि मी त्यांना सांगितलं देखील की मी महाराष्ट्र राज्यामधून आलो आहे आणि आमच्याकडे देखील पाऊस पडतो, त्यामुळे उतरत्या छपराची घरे असतात. आमच्याकडे घरे बांधण्यासाठी मातीचा, सिमेंटचा, दगडांचा, विटांचा, लाकडाचा आणि लोखंडाचा उपयोग केला जातो. आमच्याकडे पाऊस, थंडी आणि गरमी ह्या सर्व गोष्टी प्रमाणात असतात. राजूची आई राजूला विचारते, राजू आता मला सांग पाहू, प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी अशी वेगवेगळ्या प्रकारची घरं का बरं बांधली जात असतील, याचं नक्की कारण तरी काय असेल? तेव्हा राजू आईला म्हणतो, अगं आई मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणाच्या हवामानानुसार जशी गरज तशी घरं बांधली जातात. त्यानंतर आई राजूला म्हणते, अगदी बरोबर राजू. तर मुलांनो, आपल्या देशातील प्रत्येक ठिकाणाच्या हवामानामध्ये खूप विविधता आहे, त्यामुळे तेथील निवाऱ्यांमध्ये देखील आपल्याला विविधता आढळते.